वाळूत परिसरात बुधवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. घडलेल्या या अपघातामध्ये तीन जण जखमी झालेत. वाळूस परिसरात बुधवारी पंढरपूरच्या साईनगरातील रहिवासी अक्षयराजू घोडके आणि त्यांची पत्नी पूजा हे दाम्पत्य दुचाकीवरून बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकातून पंढरपूरकडे जात होते. सायंकाळी 4:30 सुमारास रांजणगावकडे येणाऱ्या ट्रकच्या चालकाने अक्षयच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पूजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील ट्रक चालक मनोज सपकाळ यास MIDC वाळूस पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरा अपघात हा वाळूज MIDC कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोडून जाणाऱ्या तवेरा जीप आणि दोन वाहनांमध्ये झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. तर तिसरा अपघात हा गायीची स्कूटीला धडक लागल्याने झाला. या अपघातात राजू शिंदे हे स्कूटीवरून रांजणगावकडून पंढरपूरकडे जात होते. कोलगेट चौकजवळ अचानक 4 ते 5 गायी सुसाट वेगाने पळत असताना एका गायीचा धक्का लागून शिंदे हे किरकोळ जखमी झाले आहेत.